Hello friends, I am Narvade Patil and you are welcome to my YouTube channel K2 English Grammar. Today we are going to learn subordinating conjunctions. All today we have seen co-ordinating conjunction and its four types. Let us see today what is the subordinating conjunction. In Marathi we say Asrit or Gaunatva Suchak Ubhayanvi Avyaya. Let us see what is the definition of subordinating conjunctions. A conjunction that joins a principal and a subordinate clause is called a subordinate conjunction. What is subordinate conjunction? A conjunction that joins a principal and a subordinate clause is called a subordinate conjunction. In Marathi we can say Mukhya Upavakya व गौण उपवाक्य ज्या उभयान्वयी अव्ययाने जोडले जातात त्यास सबॉर्डिनेट कंजंक्शन असे म्हणतात. सबॉर्डिनेटिंग कंजंक्शन जेव्हा वापरतो तेव्हा ते वाक्य कॉम्प्लेक्स स्वरूपाचे असते, ते कंपाऊंड सेंटेन्स नसते. म्हणून ज्या क्लॉजच्या अगोदर सबॉर्डिनेटिंग कंजंक्शन येते ते उपवाक्य असते, ते सबॉर्डिनेट क्लॉज असतो. आणि ज्या क्लॉजच्या अगोदर असं कंजंक्शन येत नाही ते त्या वाक्यातील मुख्य क्लॉजचं कार्य करते. तर पहा काइंड्स ऑफ सबॉर्डिनेटिंग कंजंक्शन. आता सबॉर्डिनेटिंग कंजंक्शनचे प्रकार किती आहेत आपण पाहूया. कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन मागे पाहिले त्याचे चार प्रकार होते, पण सबॉर्डिनेटिंग कंजंक्शन याचे प्रकार मात्र जास्त आहेत. देर आर 8 टाइप्स ऑफ सबॉर्डिनेटिंग कंजंक्शन. सबॉर्डिनेटिंग कंजंक्शनचे 8 प्रकार आहेत आणि त्याच्यातील पहिला प्रकार आपण पाहूया, कंजंक्शन्स ऑफ टाइम, म्हणजेच कालदर्शक उभयान्वयी अव्यय. ही अव्यय जी आहेत कालदर्शक आहे, म्हणजे ज्याच्यातून काळाचा बोध होतो, टाइमचा बोध होतो, वेळेचा बोध होतो, त्यांना कंजंक्शन्स ऑफ टाइम असे म्हणतात. आता त्याची लिस्ट पाहूया काही. फॉर एक्झाम्पल बिफोर, आफ्टर, सिन्स, टिल, अंटिल, ॲज सून ॲज, व्हाईल, सो लॉंग ॲज, so long as, when, as, whenever, etc. पहा हे कंजंक्शन टाइम दाखवतात. बिफोर आहे, आफ्टर आहे, सिन्स आहे, टिल आहे, अंटिल आहे, ॲज सून ॲज आहे, व्हाईल आहे, ॲज लॉंग ॲज, वेन ॲज, वेन एवर, यांना आपण कंजंक्शन्स ऑफ टाइम म्हणतो. तर याच्यातील काही वाक्य, काही कंजंक्शन आपण वाक्यामध्ये वापरून पाहूया. तर सुरुवातीला पाहूया बिफोर याचा वापर. Let us see one example. She had died before she reached 25. वाक्य पहा, she had died, ती मृत्यू पावली केव्हा, before she reached 25, म्हणजे 25 वर्षाची होण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला. before या ठिकाणी टाइम दाखवते. या ठिकाणी दोन क्लॉजेस आहेत, एक आहे she had died, ती मृत्यू पावलेली होती, हे मेन क्लॉज आहे, आणि बिफोर शी रीच 25, 25 वर्षे वय होण्यापूर्वीच हे सबॉर्डिनेट क्लॉज आहे. कारण का, शी हॅड डाईड याच्यापुढे फुल स्टॉप दिलं तर अर्थ पूर्ण होतो, म्हणून याला मेन क्लॉज म्हणायचा. आणि बिफोर शी रीच 25 असं जर घेतलं आणि फुल स्टॉप दिलं तर वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही. बिफोर शी रीच 25 ते 25 वर्षाची होण्यापूर्वी काय झालं असा आपल्याला प्रश्न पडतो. म्हणजे हे डिपेंडेंट क्लॉज आहे, मुख्य वाक्यावर अवलंबून आहे आणि याला आपण सबॉर्डिनेट क्लॉज म्हणतो. सबॉर्डिनेट क्लॉजच्या अगोदर सबॉर्डिनेटिंग कंजंक्शन येत असते. दुसरं वाक्य पहा, द डॉक्टर केम बिफोर द पेशंट हॅड डाईड. दिलेल्या वाक्यामध्ये द डॉक्टर केम, डॉक्टर आले, याच्यापुढे फुलस्टॉप दिलं अर्थ पूर्ण होतो आणि म्हणून याला म्हणायचं मेन क्लॉज. परंतु राहिलेला अर्धा भाग पहा, आफ्टर द पेशंट हॅड डाईड, आफ्टर द पेशंट हॅड डाईड असं लिहून जर फुलस्टॉप दिलं त्याचा अर्थ काय होतो, पेशंटच्या मृत्यूनंतर नंतर काय झाले अर्थ पूर्ण होत नाही. तर मागील वाक्याशी संबंध त्याचा जोडावा लागतो, म्हणजेच हा क्लॉज डिपेंडंट आहे,
इट कॅन नॉट गिव्ह इट्स कम्प्लीट मीनिंग. म्हणजेच सबऑर्डिनेटिंग कंजंक्शनने जोडलेलं वाक्य हे अर्थपूर्ण नसते, म्हणजेच पूर्ण अर्थ देत नाही तर त्याचा अर्धवट अर्थ मिळतो, म्हणून याला आपण सबऑर्डिनेट कंजंक्शन म्हणतो. किंवा त्याच्या पुढील उदाहरण पहा, आय विल लिव ॲज सून ॲज यू कम. आय विल लिव, मी निघेल, पण केव्हा? ॲज सून ॲज यू कम, जसाही तू येशील. आपण फक्त ॲज सून ॲज यू कम असं म्हणलं तर अर्थ पूर्ण होणार नाही, कारण ते डिपेंडंट क्लॉज आहे. तसेच आणखी पुढील दोन उदाहरणे पहा. इट हॅपन्ड वेन आय वॉज इन दिल्ली. इट हॅपन्ड वेन आय वॉज इन दिल्ली. वेन आय वॉज इन दिल्ली हे जे आहे याला सबऑर्डिनेट क्लॉज म्हणतात, कारण दिलेल्या वाक्यामध्ये वेन हा जो भाग आहे हा टाइम दाखवणारा कंजंक्शन आहे. इट इज इंडिकेट्स द टाइम. सो वेन आय वॉज इन दिल्ली, दिस इज कॉल्ड सबऑर्डिनेट कंजंक्शन अँड इट इंडिकेट्स द टाइम. आणि जेव्हा आपण पुढे शिकू तेव्हा आपल्या लक्षात येईल दिस इज ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ टाइम. टाइम दाखवणारा हा क्लॉज आहे. सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स आल्याच्या नंतर आपल्याला वाक्याचे प्रकार लवकर समजतात. किंवा आणखी एक शेवटचं उदाहरण पहा या प्रकारातील. ही केम टू मी व्हेनेवर ही कम्स टू मी व्हेनेवर ही नीड्स मनी. ही कम्स टू मी, तो माझ्याकडे येतो. फुल स्टॉप दिलं, अर्थपूर्ण होतो. व्हेनेवर ही नीड्स मनी, जेव्हा जेव्हा त्याला पैशाची आवश्यकता असते, हा डिपेंडेंट आहे. व्हेनेवर म्हणजे जेव्हा जेव्हा, टाइम दाखवते. म्हणजेच आत्ता आपण जी पाहिलेली वाक्य आहेत त्या सर्व वाक्यांच्या मध्ये बिफोर, आफ्टर, ॲज सून ॲज, वेन आणि व्हेनेवर ही टाइम दर्शवणारी सबऑर्डिनेट कंजंक्शन्स आहेत. तर यानंतर आपण कंजंक्शनचा आणखी एक छोटासा प्रकार पाहूया, दुसरा प्रकार याच व्हिडिओमध्ये पाहूया. दुसरा प्रकार असा आहे कंजंक्शन्स ऑफ कॉज ऑर रीझन. याचा अर्थ कारणदर्शक उभयान्वयी अव्यय, ज्याच्यातून कारण दर्शविल्या जाते, अशा उभयान्वयी शब्दांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. उभय म्हणजे दोन, दोघांचा अन्वय लावणे, दोघांना जोडणे, असं जोडण्याचं जे काम करते तो शब्द म्हणजे कंजंक्शन होय. याच्यामध्ये फार जास्त नाही आहेत. फॉर एक्झाम्पल, बिकॉज, सिन्स, ॲज असे तीन अव्यय जे आहेत यांना आपण कारणदर्शक म्हणजे दे इंडिकेट द कॉज ऑर रीझन. ते कॉज म्हणजे कारण किंवा रीझन म्हणजे कारण दाखवण्याचं काम करतात. कारण बिकॉज म्हणलं की आपल्याला सहज लक्षात येते कारण. सिन्स याचाही वापर बिकॉज ह्या अर्थाने होतो. ॲज याचाही अर्थ तसाच होतो. तर आपण उदाहरणं पाहूया. फॉर एक्झाम्पल, आय लव हर बिकॉज शी लव्ज मी. आता इथे पहा, आय लव हर, वाय? रीझन इज गिवन, बिकॉज शी लव्ज मी. म्हणजे बिकॉज याच्यातून कारण दाखवलेलं आहे. म्हणून हे कारणदर्शक उभयान्वयी अव्यय आहे. दुसरं उदाहरण पहा, ही बीट्स हिज वाईफ बिकॉज शी डाउट्स हिम. आणि इथे सुद्धा बिकॉज शी डाउट्स हिम, दिस इज द रीझन. वाय डज ही बीट हिज वाईफ? रीझन इज गिवन इन द नेक्स्ट क्लॉज. किंवा तिसरं उदाहरण पहा, ही विल गो देअर सिन्स यू डिझायर इट. आता सिन्सचा अर्थ बिकॉज असा आहे. ही विल गो देअर, तो तिथे जाईल. का जाईल? सिन्स यू डिझायर इट, कारण तुमची इच्छा आहे तशी, तुमची तशी इच्छा आहे म्हणून तो तिथे जाईल. द रीझन इज गिवन हिअर. किंवा चौथं उदाहरण पहा, ॲज ही वॉज नॉट देअर आय स्पोक टू हिज ब्रदर. ॲज ही वॉज नॉट देअर, तो तिथे नसल्यामुळे हे कारण झालं. आय स्पोक टू हिज ब्रदर दिलेल्या वाक्यामध्ये ॲज हे कारण दाखवण्याचं कारण कार्य करते. ॲज ही वॉज नॉट देअर आय स्पोक टू हिज ब्रदर. किंवा पाचवं वाक्य पहा, ॲज यू वर आउट आय लेफ्ट अ मेसेज. ॲज यू वर आउट, तू बाहेर असल्यामुळे, म्हणजे तिथे नव्हतास, म्हणून आय लेफ्ट अ मेसेज, म्हणून तुझ्यासाठी मी एक मेसेज केलेला आहे. अशा पद्धतीने आपण कंजंक्शन्स ऑफ कॉज ऑर रीझन हे पण पाहिलेलं आहे. आणि पुढील व्हिडिओमध्ये आपण याचा पुढील भाग पाहूया, कंजंक्शन्स ऑफ रिझल्ट कॉन्सिक्वेन्स.